घेऊन आता दोन गुवारी बांधव आक्रमक झालेले आहे नागपूरमध्ये. गेल्या 19 तारखेपासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये गोंडगुवारी समाजाचे 3 युवक जे आहे ते आमरण उपोषणाला बसलेले आहे. या गोष्टीला आता 7 दिवस झालेले आहे आणि सरकार याची दखल घेत नसल्याने आज या गोंडगुवारी समाजातर्फे नागपूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपण ही सगळी दृश्य पाहतोय. जवळपास 10,000 जास्त गोंडगुवारी बांधव हे विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून इथं एकत्रित झालेले आहे आणि सरकार दरबारी जे आहे ते आपलं म्हणणं मांडत आहे. खऱ्या अर्थानं गोंडगुवारी समाजाला आदिवासींच्या सोयीसुविधा मिळण्याची गरज आहे. अजूनही अनेक दुर्गम भागात जो आहे तो हा गोंडगुवारी समाज राहतो, प्रामुख्यानं गडचिरोलीसारख्या क्षेत्रात राहतो. तिथं त्या विद्यार्थ्यांना शिकायचं आहे मात्र त्यांना संधी मिळत नाही आहे आणि त्या संधी त्यांना मिळण्यासाठी जे आहे ते त्यांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आपल्यासोबत गोंडगुवारी समाजाचे नेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, या आधी देखील तुम्ही आंदोलन केलेलं आहे, आज पुन्हा तुम्ही आंदोलन करत आहात. या आंदोलनाला आपण पाहतोय की आता मोठं स्वरूप आलेलं आहे. या आधी जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये अशाच पद्धतीचं आमरण उपोषण केलं होतं त्यावेळी सरकारनं या उपोषणाची दखल घेऊन जी आहे ते एक न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्तींची एक समिती बनवली होती. त्या समितीचा अद्यापही अहवाल आलेला नाही आहे. त्या समितीचा अहवालाला 6 महिने दिले होते मात्र त्या 6 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील त्याचा अहवाल आला नाही आहे आणि त्याचा अहवाल न आल्यामुळं तो अहवाल लवकरात लवकर द्यावा याकरता जे आहे ते हे आंदोलन केलं जात असल्याचं आपण इथं पाहिलं. काही गुवारी समाजाचे नेते आहेत. मला सांगा, जानेवारीत देखील तुम्ही आंदोलन केलं होतं, आज पुन्हा आंदोलन करताय, सरकार तुमची दखल घेत नाही आहे का? 26 जानेवारीपासून तर 11 फेब्रुवारीपर्यंत आमच्या उपोषणकर्त्यांनी उपोषण केलं. त्या दरम्यान 5 फेब्रुवारीला आंदोलन या महाराष्ट्रामध्ये संविधान चौकामध्ये करण्यात आलं. साधी महाराष्ट्र सरकारला आम्ही कित्येक दिवसापासून समजून सांगतो की अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक 18 जी गोंडगुवारी जी नोंद झालेली आहे ती आमचीच नोंद आहे. आमचे 18/12/2020 निर्णयामध्ये जी काही माहिती आलेली आहे, पॅरा क्रमांक 83 जी काही संस्कृती दर्शवलेली आहे ती संस्कृती ती आमची आहे आणि ही संस्कृती आमची असल्या कारणानं अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये जे काही गोंडगुवारी जी नोंद आलेली आहे ती आमची आलेली आहे. त्यामुळं आमच्या समाजाला जरी आमच्याकडे पुरावे गवारी जरी असले तरी मात्र आम्ही संविधानिक गोंडगुवारी आहोत. त्यामुळे आम्हाला अनुसूचित जमातीचे गोंडगुवारीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी 1985 GR गोंडगुवारीची जी माहिती चुकीची लिहिल्या गेलेली आहे ती दुरुस्त करून आम्हाला योग्य प्रकारचा न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी आम्ही आदिवासी गोंडगुवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून कित्येक दिवसापासून करत आहोत. आम्ही सुरुवातीला 14 डिसेंबरला आंदोलन केलं, त्यानंतर 26 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत आमरण उपोषण केलं, 5 फेब्रुवारीला महाआंदोलन केलं, यानंतर वडणी समिती नेमली, वडणी समितीचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही आणि त्याचबरोबर आम्ही 4 सप्टेंबरला ठिय्या आंदोलन केलं. त्या ठिय्या आंदोलनानंतर पुन्हा 21 सप्टेंबरपासून आमचे त्रिमूर्ती आता पुन्हा परत उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाच्या दरम्यान महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही, महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून आज 27 सप्टेंबरला आज मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या वर आमचा समाज या महाराष्ट्राच्या या नागपूर भूमीमध्ये ज्या ठिकाणी झिरो पॉईंटवरती 1994 साली 114 बांधव शहीद झाले त्याच ठिकाणी आज सारा समाज आमचा एकवटलेला आहे. या सर्वांची आमची अपेक्षा आहे की आदिवासी गोंडगुवारी जमा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदिवासी गोंडगुवारी जमा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या आदेशाने सर्व समाज त्या आदेशाचं पालन करील आणि ज्या सरकारला मदत करायची त्या आम्ही त्या समितीच्या माध्यमातून त्या सरकारला मदत करू आणि नाही ज्या सरकारला पडायचं आहे त्या सरकारला आम्ही यांच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे पाडू आणि त्यांचा रस्ता आम्ही त्यांना दाखवू. आम्ही अशा प्रकारचे तुम्हाला विनंती करतोय की या मागण्या महाराष्ट्र सरकारने त्वरित पूर्ण कराव्यात. मला सांगा, हा संघर्ष खूप मोठा आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना पासून गोवारी हत्याकांड घडलं जानेवारीत, आता हा इतका मोठा संघर्ष असताना सरकार तुम्हाला न्याय का देत नाही? न्याय देण्यामागचं कारण असं आहे, जात पडताळणी समितीने खोटे गोंडगुवारी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड्या तालुक्यातील भामरागड तालुक्यातील काही लोकांच्या 1950 पूर्वीच्या पुराव्यामध्ये
खोडतोड करून गोंडगोवारी नोंद केलेली आहे. त्यांच्या काही लोक आणि अनुसूचित जमातीच्या पडताळणी समितीने आम्हाला वारंवार आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे पुरावे हे गोवारी आहेत गवारी आहेत असताना आम्हाला नाकारलेलं आहे. परंतु मात्र गडचिरोली जिल्ह्यातील त्या समाज बांधवांचे पुरावे सुद्धा मात्र गोवारी आहे गवारी आहे तरी परंतु मात्र त्यांना मात्र गोंडगोवारीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देत आहे. या एकाच जमातीमध्ये महाराष्ट्र सरकार जात वैधता समिती जात पडताळणी समिती हा असा प्रकारचा भेदभाव करतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो समाज या महाराष्ट्राच्या या विदर्भामध्ये आहे त्या समाजाला अन्याय करण्याचा प्रयत्न करतो आहे. आज कुठून कुठून हे सगळे तुमचे बांधव आले आहेत, कितीच्या संख्येने आले आहेत आणि आज कशी तुमची आंदोलनाची भूमिका असेल? आजच्या तारखेला 27 सप्टेंबरला आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाने कॉलिंगच्या माध्यमाने सर्वांना कळवण्यात आलं. आमच्या संपूर्ण विदर्भामध्ये बुलढाण्यापासून ते गडचिरोलीपर्यंत पूर्ण समाज पूर्ण जिल्ह्यांमध्ये आमचा हा समाज पसरलेला आहे आणि मागील कित्येक वर्षापासून आमच्या समाजावर अन्याय होतोय. आणि 1994ला माझी स्वतःची आई सखुबाई नागोसे या ठिकाणी या भूमीमध्ये शहीद झाल्यात. म्हणजे तेव्हापासून मी या समाजाच्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मी सतत प्रयत्न करतोय, या संघटनेशी जुडलेला आहो. परंतु अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारनं आमच्या समाजाची दखल घेतलेली नाही. वडणी समिती नेमली, 6 महिन्याचा कालावधी मागितला, त्यापेक्षा पुन्हा महाराष्ट्र सरकारनं 2 महिने अधिक मागितले. त्यामुळं आम्हाला मागे ठिय्या आंदोलन करावं लागलं आणि तेव्हा मात्र कुठं या 1 ऑक्टोबरची तारीख दिली वडणी समितीच्या अहवालाला. आणि 1 तारखेपर्यंत जर समजा असं आम्हाला जर न्याय मिळाला नाही, अहवाल जर आला नाही, तर पुन्हा परत याच भूमीवर पुरा सारा समाज यापेक्षा जास्त आम्ही मोठ्या संख्येने त्यावेळेस या जमा होऊ. आणि त्यावेळेस मात्र या पोलीस प्रशासन विभागाचं किंवा कुणाचं आम्ही ऐकून घेणार नाही. मला सांगा काय तुमची मागणी आहे? मागणी म्हणजे समाजासाठी आपण समाजासाठी मागणी आहे, सगळ्या आपल्या जाती भावासाठी, सगळ्या जिल्ह्यातलं सगळे याचं आपल्या जाती भावाचं सगळे. मला सांगा सरकारची काय मजबुरी आहे, तुमच्या मागण्या सरकार मान्य करत नाही? गोंडगोवारी ही जमात अनुसूचित जमाती 18 मध्ये आहे, परंतु 18 मध्ये असताना सुद्धा हे गोंडगोवारी जमात काय आहे तर काही लोकांना जसं गडचिरोलीमध्ये एटापल्ली भामरागड आणि कुरखेडा यामध्ये गोंडगोवारी ही जमात दाखवलेली आहे, परंतु गोंडगोवारी जमात ही दाखवत असताना तिथं फक्त 1950 पूर्वीचे पुरावे जे आहेत हे गोवारीचेच आहेत आणि गोवारी गवारी किंवा गोवारी असं आहे आणि त्या लोकांनी फाट केलेला आहे. तिथं गोंड गोवारी अशी त्यांच्या रेकॉर्डमध्ये खोडतोड केलेली आहे आणि त्यामुळेच आम्हा गोवाऱ्यांना वेगळं आणि ते गोंड गोवारी वेगळं म्हणून त्यांना गोंड गोवारी इश्यू करतायत आणि आमच्या गोवारी समाजाला कोणत्याही गोंड गोवारी जमातीचा दाखला त्यांनी दिलेला नाही आणि हाच फरक 1985 पासून दाखवलेला आहे. पहिले गोवारींना सुद्धा 1985 पूर्वी आम्हाला गोंडगोवारी जमातीचे दाखला मिळत होता, परंतु 1985 नंतर सरकारने आमच्या जात दाखला आणि वैधता प्रमाणपत्र सुद्धा बंद केलेला आहे. तो म्हणजे यांच्या फाट अशा गोंडगोवारी जमातीच्या मुळे आम्हाला दाखला मिळू शकत नाही, व्हॅलिडिटी मिळू शकत नाही. मान्य पटला, मला सांगा आता महिला नेतृत्व करायला लागलेलं आहे पण सरकार दरबारी तुमची अजूनही मागणी मान्य केली जात नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या सभेला संबोधित करत आहे, लोकांना काय कळतं, सरकारला का कळत नाही? सर, सरकारना आम्ही वारंवार ते सांगत आहोत की आमचं जे आहे आमचं सगळं सत्य आहे जे आम्ही सांगत आहोत, सरकारला पटते पण आहे. वारंवार आम्हाला सरकार म्हणते की तुमच्याकडनं आम्ही पॉझिटिव्ह आहे, पण जे आदिवासी मंत्री आहे 25 आमदार जे नालायक आहे हरामखोर आहे त्यांचं पितळ आता उघडं झालेलं आहे, त्या लोक आमच्यासोबत दगाबाजी करतात आणि जे शासनाला सुद्धा सरकारला सुद्धा धमक्या देतात त्यासाठी. पण सरकारने लक्षात घेतलं पाहिजे अशा लोकांना बरखास्त करणं कायमस्वरूपी त्यांना जे दिलं आहे म्हणून ते माजलेले आहे 25 आमदार, त्यामुळे हे सगळं आमच्यासोबत होत आहे. अरे 15 लाख लोकांचं भविष्य अंधारात टाकलं. आता जर तुम्ही एक मुलगा पाहिला असाल त्याची तडतड जर ऐकली असती तुम्ही तर तुमच्या लक्षात आलं असतं. आज जर महिला आदिवासी महिला जर बाहेर रस्त्यावर उतरल्या कशासाठी उतरल्या, कारण की आमच्या पोराचं भविष्य अंधारात टाकलेलं आहे या लोकांनी. आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत, आमचा सुद्धा तो अधिकार आहे. ज्या वेळेला हे वोटिंग घेतात त्यावेळेला आम्हाला मोजतात, त्यामध्ये आरक्षित मध्ये आम्हाला मोजतात, वोटिंग आमचं घेतल्यानंतर ते आम्हाला त्यातून वंचित करतात. हा आमचा जो हिस्सा नेहमीचा जो हिस्सा आहे गोंडगोवारी, आता तर त्यांनी नवीनच सगळं
हिंदुत्वात वेगळं जात आहे हे आता आता गोंड गवारी सुद्धा दुसरे दाखवून राहिले ते गोंड गवारीचं आता पितळ हाताने खोडताड केली त्यांनी हलामी नावाचा एक व्यक्ती आहे त्याचा याच्यावर गोंड आहे हा पोराच्या याच्यावर गोंड गवारी आहे आणि मुलीच्या याच्यावर मुलीच्या याच्यावर एसबीसी आहे म्हणजे बाप एक आणि माय दोन झाले का एक माय दोन बाप झाले का त्याचे अशा हरामखोर लोक त्यासाठी आम्ही सरकारला एकच सांगत आहे जर आमचा पॉझिटिव्ह अहवाल आहे वडने कमिटीने जर आम्हाला अहवाल दिलेला आहे तर 6 महिन्याचा अवधी दिला होता 1 महिना जास्त दिला 7 महिने झाले 7 महिन्याचा अवधी दिल्यानंतर सुद्धा सरकार आमच्याकडे वेळ मागत आहे मग आम्ही वेळ द्यायचे तरी कशाला 40 वर्षापासून झोपा काढल्या का सरकारने आता त्यांना जाग येऊन राहिली आता वडने कमिटीने वेळ काढूपणाने आता मला सांगा 8 ते 10 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आम्ही करायचं तरी काय म्हणून आज आम्ही निर्णय घेतला जर आजच्या याच्यामध्ये जर यांनी आम्हाला निर्णय दिला नाही तर आम्ही इथून कोणीही हटणार नाही करो या मरू नाहीतरी आम्ही तसं मरून राहिलो वारंवार वारंवार मरत आहे आता मेलो तरी चालते पण या रस्त्यावरून हटणार नाही म्हणजे नाही यासाठी आमचे 114 शहीद झाले आहेत सर. नक्कीच आपण पाहतोय की गुवारी बांधव जे आहे ते आक्रमक झालेले आहे जानेवारी महिन्यानंतर आता हा या आजच्या तारखेतला दुसरा मोर्चा आहे. हा मोर्चा गेल्यावेळी फार आक्रमक झाला होता नागपूरची वाहतूक विस्कळीत झाली होती दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळं पुन्हा तशी परिस्थिती येऊ नये म्हणून पोलिसांना यावेळी मोठ्या प्रमाणात तिथं नियोजन केल्याचं आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात तिथं पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि या टेकडी रोड परिसरामध्ये जे आहे ते या मोर्चाला इथं थांबविलेलं आहे आणि इथं जे आहे ते मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कार्यकर्ते आपल्या मागणीला घेऊन आक्रमक आहेत सरकारनं आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा आम्ही आंदोलनात राहूच आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आहे जो आम्हाला मदत करेल त्यांनाच मतदान करू जर आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नसेल तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील या समाजानं घेतलेला आहे. खरं तर गडचिरोली ते बुलढाणा म्हणजे नागपूरपासून 300 किलोमीटर दूरवरून जो आहे तो या समाजाचे बांधव इथं एकत्रित झालेला आहे. अगदी अबाल वृद्ध या आंदोलनामध्ये एकत्रित झालेले आहेत आणि आपल्या मागणीला घेऊन आक्रमक आहेत. सरकारकडून जोपर्यंत चर्चेला कोणी येत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही कारण गेल्यावेळी सरकारनं वडणे समिती नेमली होती त्या समितीला 6 महिन्याचा कालावधी दिला होता तो कालावधी उलटून 1 महिना अतिरिक्त झालेला आहे. मात्र वडणे समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही आहे. जर तोच अहवाल सकारात्मक असेल तर सरकारने तो मांडावा आणि गोंडगवारी समाजाची जी एसटीमधून एसटीच्या ज्या लाभ सवलती मिळण्याची मागणी आहे ती पूर्ण करावी. जर ती करणार नसेल तर नक्कीच राजकीय पक्षांना धडा शिकवू. प्रामुख्यानं जे 25 आमदार महाराष्ट्र विधानसभेमध्ये आदिवासी समाजाचे आहे त्यांनी देखील या प्रश्नावर जे आहे ते सभागृहात बोलावं. त्यांच्या विरोधात देखील इथं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या आंदोलनात जवळजवळ 10,000 लोक सहभागी असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या निमित्तानं तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस उपायुक्त दर्जाचे पोलीस निरीक्षक दर्जाचे आणि SRPFच्या 2 तुकड्या ज्या आहेत ते इथं तैनात करण्यात आलेल्या आहे. इथे आंदोलकांना रोखून धरलेला आहे. सरकारकडून चर्चा होत नाही तोपर्यंत या आंदोलनावर अशाच पद्धतीनं गोंडगुवारी समाज बांधव कायम असल्याचं सांगत आहे. त्यामुळं आता सरकारकडून कोण यांच्यासोबत चर्चा करायला येतं आणि हे आंदोलन मागं हटतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे न्यूज 18 यवतमाळ नागपूर. गोंडगुवारी समाजाला